अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। विद्यार्थी मित्रांनो, सुफाई क्लासेसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मुलांनो, आपण मागील भागात लेख कविता याचा अभ्यास केला होता। याच्यामधील आज आपण ग्रामरचा भाग म्हणून केवल प्रयोगी अवय याचा अभ्यास करणार आहो। मुलांनो, आपण थोडक्यात केवल प्रयोगी अवय याची व्याख्या आणि याचे काय उदाहरण दिलेले आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहो। तर चला मुलांनो, आपण पुढे बघूया। वाचा आणि समजून घ्या। आपल्या मनात जितक्या प्रकारचे भावना असतात तितके केवल प्रयोगी अवयचे प्रकार असतात। म्हणजे आपल्यामध्ये जे फिलिंग असते, एखाद्या वेळेस आपल्याला जर एखाद्या वेळेस आपल्याला दगडं लागलं तर आपण म्हणतो आई ग, एखाद्या वेळेस काही घटना घडली अरे बापरे, अशा प्रकारे आपल्या तोंडातून जे म्हणजे फिलिंग निर्माण होते आणि ती भावना निर्माण होते तर त्याच्यामधून केवल प्रयोगी अवय हा शब्द निर्माण होत असतो। आता या विविध भावना व त्या भावना व्यक्त करणारे शब्द खालील तक्त्यात दिलेले आहे। तर चला मुलांनो, आपण त्या शब्दांचा अभ्यास करूया। सर्वप्रथम केवल प्रयोगी अवय आणि त्यातील शब्द। आता केवल प्रयोगी शब्द मधला म्हणजे सर्वप्रथम शब्द बघूया, हर्षदर्शक। आता हर्षदर्शक मीन्स आनंदी। एखाद्या वेळेस आपण आनंदी असतो, एखाद्या वेळेस आपल्याला गिफ्ट भेटते किंवा एखादा कार्य आपण चांगला करतो तो आई बाबा आपल्याला काहीतरी गिफ्ट देतात, आपण म्हणतो वा वा, म्हणजे आपण आनंदी राहतो त्याच्या वेळेस, म्हणजे केवल प्रयोगी अवय हर्षदर्शक। याचा आपल्या तोंडातून काय शब्द निघतात ते आपण बघूया। वा वा वा, एखाद्या वेळेस एखाद्या मुलानं जर चांगलं काम केला तर त्याचे टीचर त्याची शाबासकी देतात, वा वा म्हणजे खूप छान काम केला तू, म्हणजे आनंदाचा छंद असतो। हर्ष म्हणजे आनंद, आनंद दर्शक म्हणजे एखाद्या वेळेस आपण आनंदी असतो किंवा छान काम करतो आणि कोणी शाबासकी देते तर त्यावेळेस हे शब्द आपल्याला आपल्या तोंडातून निघत असतात। वा वा, आ हा, हो हो, आ हा हा हा, अशा प्रकारे। आता त्याच्यानंतर सेकंड शब्द आहे शोकदर्शक। आता एखाद्या वेळेस शोक मीन्स दुःख, म्हणजे दुःखाचे प्रसंगी एखाद्या वेळेस सॅड असतो किंवा असा मोमेंट आला तर त्यावेळेस अरे अरे, आई अगई, हाय हाय, एखाद्या वेळेस कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर अरे बापरे, एकदम वाईट झाला, अशा प्रकारे आपण हे वाले वाक्य आपले तोंडातून निघत असतात। एखाद्या वेळेस आपण पायी चालताना एखाद्या वेळेस आपल्याला मोठा सर्प दिसला तर त्यावेळेस म्हणतो अरे बापरे किती मोठा साप, आपण म्हणतो ना अशा प्रकारे, अरे बापरे, हा ज म्हणजे हा जे उद्गार आपल्या तोंडातून जर निघाला तर हा म्हणजे कोणता शब्द आहे, केवल प्रयोगी अवय आहे। आणि याच्यामधून आपल्याला जे शब्द निघालेला आहे अरे अरे म्हणजे खूप वाईट झाला अशा प्रकारे। आता थर्ड आहे आश्चर्यकारक। एखाद्या वेळेस म्हटलं हमको ताज्जुब लागतं एखादी चीज किंवा आपल्याला एखाद्या वेळेस आश्चर्य निर्माण होते, अहो अबाप बापरे, एखाद्या वेळेस अचानकपणे आपल्याला एखादी गोष्ट दिसते, आपल्याला एखादा ॲक्सिडेंट आपले पुढे होतात, आपण म्हणते बापरे किती मोठा मार लागला त्याला, म्हणजे खूप नुकसान झाला, अशा प्रकारे आपल्याला ताज्जुब होते त्या गोष्टीचा। आता त्याच्यानंतर प्रशंसादर्शक, म्हणजे एखाद्या वेळेस कोणाची तारीफ करतो, कोणाला शाबासकी देतो तर त्यावेळेस त्याच्यातून म्हणजे आपल्या म्हणजे तोंडातून उद्गार निघते, म्हणजे फिलिंग निघतात आपल्या तोंडातून। एखाद्या वेळेस जर शाळेमध्ये एखाद्या मुलानं जर छान काम केला तो मग आपले शिक्षक म्हणतात शाबास बेटा, शाबास खूप छान काम केले, भले वा वा, खूप छान केले तू, ठीक
नंतर फक्कड़ खाशी अशा प्रकारे हे शब्द आहे। हे म्हणजे हे वाले शब्द केव्हा निघतात, जेव्हा परशांचा दर्शक केवल प्रयोगी हवय असते, म्हणजे एखाद्याची तारीफ करायची आहे, एखाद्याने छान काम केला तेव्हा। आता त्याच्यानंतर संमती दर्शक, एखाद्याला संमती देतो, एखाद्या वेळेस जर आपल्या टीचरनं म्हटला, आपल्याला विचारला की तुझ्या पिरियडनं हे काम केलं आहे का, तो आपण हो म्हणतो की भाई त्यानं पण हे होमवर्क केलेलं आहे, आपण हा म्हणतो, जी म्हणतो, जी हां ठीक बरं आहे हां आणि अच्छा। एखाद्या वेळेस आपले टीचर विचारतात तुझ्या मित्रांनं होमवर्क केला होता, आपण हो म्हणतो, हां 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 सर किया था उसने, अशा प्रकारे जे फिलिंग निघतात तर ते म्हणजे संमती दर्शकमध्ये असते। अशा प्रकारे विरोधी दर्शक, एखाद्या वेळेस आपल्याला म्हणजे कोणाचा राग करायचा आहे, एखाद्या वेळेस कोणाचा गुस्सा करायचा आहे, तर त्यावेळेस विरोधी दर्शक हा शब्द आपले तोंडातून निघत असतो। छी छट हट हट निघून छे छे अशा प्रकारे एखाद्या वेळेस आपण कोणाचा आपूस करतो, आपण रागात असतो, आम गुस्से में राहते तर बोलते निकल जाए असे हट अशा प्रकारे, तर हे विरोधी दर्शक केवल प्रयोगी अवय आहे आणि याच्यामधून म्हणजे आपल्या तोंडातून हे शब्द निघत असते। त्याच्यानंतर तिरस्कार दर्शक, हम एखाद्याची नफरत करते, एखाद्याचं गुस्सा करणे लागते, तो ये वाले वर्ड मतलब हम यूज करते हैं, ठीक थू शिड हुड हुड हत छी अशा प्रकारे। एखादे का हमको हमेशा गुस्सा आता है तो हम उससे हमेशा नफरत करने लगते हैं, तो ये वर्ड यूज करते हैं हम। उसके बाद संबोध दर्शक, एखादे को संबोध करना है, अरे अगे आहो ए अगो बारे अगी अशा प्रकारे हे शब्द अपने तोंडातून म्हणजे फीलिंग मधून भावना म्हणून निघत असते अशा प्रकारे। एखाद्या वेळेस मौन दर्शक, म्हणजे एखाद्या वेळेस आपले शिक्षक आपले टीचर आपल्याला म्हणतात की 5 मिनटं शांत बसा सगळे, मौन मीन्स एकदम शांत बसणे म्हणजे डोळे लावून, तर त्याच्यामधून आपल्याला उद्गार निघतात चूप, त्याच्यानंतर गप्प बसा, नंतर गुपचाप म्हणतो आपण, नंतर चिडी चूप अशा प्रकारे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केवल प्रयोगी अवय याचा आपण काही एक्झाम्पल बघितलेले आहे, याच्याबद्दल काही माहिती घेतलेली आहे। मुलांनो, आता हे केवल प्रयोगी अवय हे आपले मराठी वहीमध्ये लिहायचं आहे, होमवर्क गृहपाठ म्हणजे जे आपली नोटबुक आहे, होमवर्क नोटबुक गृहपाठ वही त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि याला पाठांतर करायचं आहे आणि तुम्हाला छानपैकी अभ्यास करायचा आहे। मुलांनो, याच्यानंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहो, तोपर्यंत धन्यवाद।